नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठीच्या ऑनलाईन तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण मराठीचा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक अभ्यासणार आहोत, ज्याचं नाव आहे प्रयोग. प्रयोग हा शब्द प्र अधिक यूज या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. प्रयोगाची व्याख्या आपल्याला अशी करता येईल, कर्ता, कर्म आणि क्रियापद. कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला, कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. म्हणजेच कोणत्याही वाक्यातला प्रयोग जर आपल्याला ओळखायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला वाक्यातला कर्ता आणि कर्म ओळखता आलं पाहिजे. आता आपण विचारसाल कर्ता आणि कर्म कसं ओळखायचं, तर काही उदाहरण आपण या ठिकाणी पाहूत, म्हणजे लक्षात येईल. उदाहरण नंबर एक, पक्षी मासा पकडतो. दुसरं उदाहरण आपल्याला सांगता येईल, श्रावणीला थंडी वाजते. तिसरं उदाहरण आपल्याला सांगता येईल, सारे पोपट उडाले. चौथं उदाहरण आपल्याला सांगता येईल, रामा आंबा खातो. आता या चार उदाहरणांचं आपण निरीक्षण करू. प्रथम आता आपल्याला कर्ता आणि कर्म प्रथम ओळखायचे. प्रत्येक क्रियापद हे एका धातूपासून बनलेलं असते. जसे पकडतो याचा मूळ धातू आहे पकड, वाजते या क्रियापदाचा मूळ धातू आहे वाज, उडाले या क्रियापदाचा मूळ धातू आहे उड, आणि खातो या क्रियापदाचा मूळ धातू आहे खा. क्रियापदाच्या मूळ धातूला नारा, नारी, नारे म्हणजेच ती क्रिया करणारा, करणारी, करणारे कोण असा प्रश्न विचारला असता जे उत्तर समोर येतं त्याला वाक्यातील कर्ता असे म्हणावे. उदाहरण आपण कर्ता ओळखू, पकडणारा कोण, मासा पकडणारा कोण, उत्तर आहे पक्षी, म्हणून वाक्यातला कर्ता आहे पक्षी. वाजणारी कोण, उत्तर आहे थंडी. उडणारे कोण, उत्तर आहे पोपट. खाणारा कोण, रामा. आंबा खाणारा कोण आहे, रामा. म्हणजेच नारा, नारीने प्रश्न विचारला ती क्रिया करणारा, करणारी, करणारे कोण त्याला आपण कर्ता म्हणतो. कर्त्यालाच उद्देश असं सुद्धा म्हणतात. वाक्य ज्याच्या विषयी माहिती सांगते तो वाक्यातला उद्देश असतो, तो वाक्यातला कर्ता असतो. म्हणून क्रिया करणारा तो कर्ता. म्हणून क्रिया करणारा कोण आहे या ठिकाणी, पक्षी, थंडी, पोपट आणि रामा हे वाक्यातले कर्ते झाले. आता कर्म ओळखायचंय तर क्रियापदाच्या मूळ धातूला ती क्रिया सहन करणारा कोण, ती क्रिया सहन करणारा कोण किंवा काय ने प्रश्न विचारला असता जे उत्तर समोर येतं त्याला वाक्यातील कर्म म्हणावे. क्रिया सोसणारे ते कर्म असते, ज्याच्यावर प्रत्यक्ष क्रिया घडते ते वाक्यातलं कर्म असते. काय पकडतो, उत्तर आलं मासा. काय खातो, उत्तर आलं आंबा. म्हणून मासा आणि आंबा या वाक्यात कर्म आहे. पण काही क्रियापद असे दिसत असतील या वाक्यात कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच येऊन थांबत आहे. उदाहरणार्थ, वाजणारी कोण, थंडी, आणि काय वाजते, उत्तर थंडी. वाजणारी कोण, थंडी, आणि काय वाजते, थंडी. म्हणजे या वाक्यात कर्म आणि कर्ता एकच आहे, कर्म नाहीये या वाक्यामध्ये. उडणारे कोण, पोपट. काय उडाले, पोपट. कर्त्यापासून निघालेली क्रिया जेव्हा कर्त्यापाशी येऊन थांबते तेव्हा त्या क्रियापदाला अकर्म क्रियापद म्हणतात. म्हणून वाजते आणि उडाले हे अकर्म क्रियापद आहे, तर पकडतो आणि खातो हे सकर्म क्रियापद आहे. हे एवढं आपल्याला बेसिक जर माहीत असेल तर आपल्याला प्रयोगाचे प्रकार समजायला सोपं जाते. तर आता आपण पाहूया प्रयोगाचे प्रकार. प्रयोगाची व्याख्या पाहिली आपण. कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग म्हणतात. प्रयोग ओळखण्यासाठी कर्ता आणि कर्म कसं ओळखायचं तेही आपल्या लक्षात आलं. आता प्रत्यक्षात प्रयोगाचे प्रकार पाहू. प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार पडतात. एक कर्तरी प्रयोग, दोन कर्मणी प्रयोग, आणि तिसरा आहे भावे प्रयोग. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग, त्याच्यातला पहिला प्रकार आपण अभ्यास करूया, ज्याचं नाव आहे कर्तरी प्रयोग. आता कर्तरी प्रयोगाची व्याख्या सर्वप्रथम आपण पाहू. जेव्हा
कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापदाचे रूप बदलते तेव्हा कर्तरी प्रयोग होतो. आता कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापदाचं रूप कसं बदलतंय हा प्रश्न आपल्या मनामध्ये असेल तर एक उदाहरण पाहू आपण. तू गाणे गातो, समजा हे मूळ विधान आहे. तो गाणे गातो या वाक्यातला कर्ता आहे तो, कर्म आहे गाणे आणि गातो आहे क्रियापद. मग आता पहिल्या वाक्यातला आपण कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता महत्त्वाचा असतो, कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदलत असते. तर आपण कर्ता बदलून पाहू. तो गाणे गातो, ती गाणे गाते, कर्त्याचा लिंग बदल. आपण इथं कर्त्याचा लिंग बदल केला, क्रियापदाचं रूप बदलताना दिसलं. होतं गातो, क्रियापद झालं गाते. काय बदलले आहो? कर्ता बदलले, कर्त्याचा लिंग बदल केला. ते गाणे गातात, ते गाणे गातात, ते गाणे गातात. इथं कर्त्याचा वचन बदल, कर्त्याचा वचन बदल. कर्ता बदलला, क्रियापद बदलायले. ते इथं झालं गातात. पहिलं होतं मूळचं काय होतं, क्रियापद गातो. गातोचं काय झालं, गातात. जेव्हा जेव्हा कर्ता बदलायलाय तेव्हा तेव्हा क्रियापद बदलायलंय. म्हणजेच जेव्हा कर्त्याच्या लिंग आणि वचनानुसार क्रियापदाचं रूप बदलतंय तेव्हा कर्तरी प्रयोग होतो. म्हणून हे उदाहरण कर्तरी प्रयोगाचं आहे असं सिद्ध होते. परंतु ही जी खूण आहे किंवा कर्ता बदलणं, लिंग बदल, वचन बदल दरवेळेस करणं शक्य नाही. मग काय करावं लागतंय? तर कर्तरी प्रयोग ओळखण्याच्या आपल्याला खुणा लक्षात ठेवावं लागते. काय खुणा आहेत? तर कर्तरी प्रयोगामधला कर्ता हा प्रथम विभक्तीमध्ये असतो. कर्तरी प्रयोगामधला कर्ता हा प्रथम विभक्तीमध्ये असतो. नंबर दुसरी खूण, कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापदाचा काळ बहुधा साधा वर्तमान काळ असतो. क्रियापदाचा काळ बहुधा साधा वर्तमान काळ असतो. आपल्याला कर्ता प्रथमा एवढं लक्षात ठेवलं तरी बस झालं. कितीही उदाहरणं आपण पाहिले तरी आपल्या असं लक्षात येईल की ज्या वाक्यातला कर्ता प्रथमा त्या वाक्यात कर्तरी प्रयोग. या कर्तरी प्रयोगाचे आपण उदाहरण पाहू म्हणजे आपल्या लक्षात येईल. कर्तरी प्रयोगाचा पहिला प्रकार आपण अभ्यासत आहोत, कर्तरी प्रयोग. याचे दोन प्रकार पडतात, एक सकर्मक कर्तरी प्रयोग आणि दुसरा आहे आक्रमक कर्तरी प्रयोग. कसा ओळखायचा सकर्मक कर्तरी आणि कसा ओळखायचा आक्रमक कर्तरी ते आपण पाहू. काही उदाहरण आपल्या समोर मी पहिले लिहितो. पहिलं उदाहरण, आरोही लाडू खाते. दुसरं उदाहरण, पोलीस चोर पकडतो. तिसरं उदाहरण आपण यामध्ये लिहिलं, रामराव शेतात जात होते. राजाला मुकुट शोभतो, राजाला मुकुट शोभतो. तिसरं उदाहरण याच्यामध्ये आपण लिहिलं, सारे पोपट उडाले. चौथं उदाहरण आपण याच्यामध्ये लिहिलं, श्रावणीला थंडी वाजते. पाचवं उदाहरण लिहिलं, हरण्याच्या कानात वारे शिरले. हरण्याच्या कानात वारे शिरले. इकडे सुद्धा आपण पाच उदाहरण लिहू. राजा राजवाडा बांधतो, राजा राजवाडा बांधतो. चौथं उदाहरण लिहिलं, रामा आंबा खातो. पाचवं उदाहरण लिहिलं, विवेक क्रिकेट खेळतो. आता या सर्व उदाहरणांचं आपण निरीक्षण करूया. म्हणजे आपल्या लक्षात येईल की इथं कर्तरी प्रयोग का आहे. बोर्डवर मी काही उदाहरणं लिहिले त्या सर्व उदाहरणांचं आपल्याला प्रथम निरीक्षण करायचे. म्हणजे काय? तर पहिल्यांदा प्रयोग नाही ओळखायचा, तर सर्वप्रथम आपल्याला वाक्यातला कर्ता ओळखायचा. चला, लाडू खाणारी कोण आहे? आरोही. पकडणारा पोलीस. राजवाडा बांधणारा राजा. आंबा खाणारा रामा. क्रिकेट खेळणारा विवेक. इथं शेतात जाणारे रामराव. शोभणारं कोण? मुकुट. उडणारे कोण? पोपट. वाजणारी कोण? थंडी. शिरणारे कोण? वारे.
वाक्यातला कर्ता आपण प्रत्येक वाक्यातला कर्ता ओळखला. आता या कर्त्याचं निरीक्षण करा, प्रत्येक वाक्यातला कर्ता, उदाहरणार्थ आरोही, पोलीस, राजा, रामा आणि विवेक, प्रत्येक वाक्यातला कर्ता हा कोणत्या विभक्तीत आहे? कोणताच प्रत्ययाला जोडलेला नाही, म्हणजे विभक्ती कोणती आहे? प्रथमा. आणि ज्या वाक्यातला कर्ता प्रथमा विभक्तीत असतो त्या वाक्यात कर्तरी प्रयोग असतो. मग आता कर्तरी प्रयोग आपण ओळखला, त्याच्यात कोणता? तर पहिले कर्म ओळखू. ज्या क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची जरुरी असते त्याला आपण सकर्मक क्रियापद असं नाव देतो. मग ज्या कर्तरी प्रयोगात कर्म असते त्याला आपण सकर्मक कर्तरी म्हणायचं. उदाहरण, आपण कर्तरी प्रथम ओळखला, आता सकर्मक हे का नाही पाहू. काय खाते? लाडू. काय पकडतो? चोर. काय बांधतो? राजवाडा. काय खातो? आंबा. काय खेळतो? क्रिकेट. प्रत्येक वाक्यात कर्म आहे. पहिल्यांदा कर्त्यावरून ओळखला कर्तरी, वाक्यात कर्म आहे म्हणून सकर्मक कर्तरी. म्हणून हे पाच उदाहरणं सकर्मक कर्तरी प्रयोगाचे. गुरुजी व्याकरण शिकवतात, सकर्मक कर्तरी प्रयोग. कोणतंही उदाहरण तुम्ही लिहू शकता. ज्या वाक्यामधला कर्ता प्रथमा, वाक्यात कर्म आणि कर्म असेल तर ते प्रथमा विभक्तीत किंवा द्वितीय विभक्तीत सुद्धा असू शकते. उदाहरणार्थ किंवा अकर्मक कर्तरी प्रयोगाची सर्वप्रथम चर्चा करू आपण. शेतात जाणारे कोण आहेत? रामराव. कर्ता ओळखला. आता कर्म ओळखा, या वाक्यात कर्म आहे का? उत्तर नाही. कारण शेतात जाणारे रामराव आणि शेतात जाण्याची क्रिया सहन करणारे कोण आहेत? रामराव. शोभणारे मुकुट, काय शोभतो मुकुट? उडणारे पोपट, काय उडाले? पोपट. वाजणारी थंडी, काय वाजते? थंडी. शिरणारे वारे, काय शिरले? वारे. म्हणजे कर्ता बी तेच आणि कर्मही तेच उत्तर आहे. कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच येऊन थांबायली असं आपल्या लक्षात यायलंय. म्हणजे या वाक्यात कर्म नाही आणि कर्म नाही म्हणून उत्तर आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. कर्तरी पहिल्यांदाच ओळखला होता आपण की वाक्यातला कर्ता हा प्रथमा विभक्तीत असतो. प्रत्येक वाक्यातला कर्ता अधोरेखित केलेलं शब्द आपण जर पाहत असाल तर आपल्या लक्षात येत असेल की रामराव, मुकुट, पोपट, थंडी आणि वारे विभक्ती प्रथमा म्हणून कर्तरी प्रयोग, कर्म नाही म्हणून अकर्मक कर्तरी प्रयोग. कोणतंही वाक्य, दुसरं काही उदाहरण आपण तोंडी पद्धतीने पाहूया. उदाहरणार्थ बहुतेक परिचारिका प्रामाणिक असतात. बहुतेक परिचारिका प्रामाणिक असतात. प्रामाणिक असणाऱ्या कोण? उत्तर येते परिचारिका. वाक्यातला कर्ता प्रथमा कर्तरी प्रयोग. कर्म आहे का वाक्यात? काय असतात? उत्तर येईल प्रामाणिक. पण प्रामाणिक हे कर्म नाही, कारण प्रामाणिक हे विशेषण आहे आणि विशेषण हे वाक्यातलं कर्म नसतं. प्रामाणिक हा त्या परिचारिकांचा गुण आहे, ते कर्म नाही. आणि म्हणून ती क्रिया असतात नावाची कोणती क्रिया नाही जी की परिचारिका किंवा प्रामाणिक हे सहन करायले. म्हणून या वाक्यात कर्म नाही म्हणून उत्तर अकर्म कर्तरी. म्हणून सकर्म कर्तरी आणि अकर्म कर्तरी असे दोन प्रकार पडतात. कर्तरी प्रयोग ओळखण्याच्या खुणा आपण लक्षात ठेवूया. कोणतंही वाक्य सर्वप्रथम बघितल्या बघितल्या आपण लक्षात ठेवायचं की वाक्यातला कर्ता ओळखायचा आणि जर तो कर्ता प्रथमा विभक्तीत असेल तर कर्तरी प्रयोग, वाक्यात कर्म असेल तर सकर्म कर्तरी प्रयोग, कर्म नसेल तर अकर्म कर्तरी प्रयोग. कोणतंही उदाहरण, एक उदाहरण मी तुम्हाला तोंडी सांगतो. तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता. प्रयोग ओळखा, परीक्षेमध्ये आलेलं उदाहरण. तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता. हृदयद्रावक असणारा काय? प्रसंग. विभक्ती कोणती आहे? प्रथमा. म्हणून वाक्यातला प्रयोग हे कर्तरी प्रयोग. कर्म नाही आहे या वाक्यात म्हणून अकर्म कर्तरी प्रयोग. कोणतंही उदाहरण तुम्ही जेव्हा असं लिहिचाल त्यावेळेस आपल्याला वाक्यातला प्रथम कर्ता ओळखता आला पाहिजे. चला तर मग प्रयोगाचा आपण दुसरा प्रकार शिकूया, ज्याचं नाव आहे कर्मणी प्रयोग. आताच आपण कर्तरी प्रयोगाचा अभ्यास केला. कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापदाचं रूप बदललं तेव्हा कर्तरी प्रयोग झाला. आता कर्मणी प्रयोगामध्ये कर्म महत्वाचं असते. कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापदाचं रूप बदलतंय तेव्हा कर्मणी प्रयोग होतो. उदाहरणार्थ रामाने आंबा खाल्ला. रामाने आंबा खाल्ला, समजा हे मूळ विधान आहे, एक वाक्य आहे. याच्यातला कर्ता रामाने आंबा, कर्म आणि खाल्ला हे क्रियापद आहे. आता आपण वाक्यातला कर्ता बदलून पाहू. सीताने आंबा खाल्ला. जर कर्ता बदलला, कर्त्याचा लिंग बदल जरी केला आपण तरी सुद्धा क्रियापदाचं रूप बदललं का? उत्तर नाही. पहिलं खाल्ला, आता बी क्रियापद आहे खाल्ला. याचा अर्थ कर्त्याचा लिंग बदल केला तरी क्रियापदाचं रूप बदललं नाही म्हणजे या वाक्यात कर्तरी प्रयोग नाही. मग आता कर्म बदलून पाहू. रामाने
आंबाच्या ऐवजी आंबे खाल्ले. कर्माचा आपण वचन बदल केला, कर्माचा वचन बदल. आंबा या शब्दाचं अनेक वचन केलं आपण, आंबे. जसं वचन बदललं तसं क्रियापदाचं रूप बदललं. जेव्हा कर्मानुसार पहिलं बघा, खाल्ला हे क्रियापद होतं, आता खाल्ले झालं. कर्माच्या लिंग वचनानुसार जेव्हा क्रियापदाचे रूप बदलते तेव्हा कर्मनी प्रयोग. रामाने चिंच खाल्ली, कर्माचा लिंग बदल. चिंच खाल्ली, ती चिंच. ज्यावेळेस कर्माचा लिंग बदल केला तेव्हा भी क्रियापदाचं रूप बदलायले. म्हणजेच कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलायले. म्हणून या ठिकाणी कोणता प्रयोग असेल तर कर्मनी प्रयोग असेल. कर्मनी प्रयोग ओळखायचा कसा, तर त्या कर्मनी प्रयोग ओळखण्याच्या काही खुणा आहेत. कर्मनी प्रयोगामधला कर्ता जो असतो त्या कर्त्याला प्रत्यय जोडलेला असतो. कर्त्याला विभक्तीचा प्रत्यय जोडलेला असतो आणि हा प्रत्यय एकतर तृतीय विभक्तीचा असतो किंवा चतुर्थी विभक्तीचा असू शकतो. आणि कर्मनी प्रयोगाची सर्वात महत्वाची खूण आहे, वाक्यात कर्म असायलाच हवे आणि ते कर्म प्रथम विभक्तीत असायला पाहिजे. कर्म प्रथम विभक्तीत असायला पाहिजे. आणि क्रियापदाचा काळ साधा भूतकाळ असतो. क्रियापदाचा काळ बहुधा साधा भूतकाळ असतो. सगळ्यात महत्वाची खूण लक्षात ठेवायची, कर्त्याला प्रत्यय जोडलेला असतो आणि कर्म प्रथम विभक्तीत असतो. आता कर्मनी प्रयोग हा दोन विभागामध्ये किंवा दोन प्रकारामध्ये आपण विभागू शकतो, किंवा दोन प्रकार कर्मनी प्रयोगाचे पडतात. कर्मनी प्रयोगाचे दोन प्रकार पडतात, एक प्रधान कर्तृ कर्मनी आणि दुसरा गौण कर्तृ कर्मनी. आता प्रधान कर्तृ कर्मनी मध्ये सर्वप्रथम पाहू आपण पहिलं उदाहरण. जेव्हा प्रधान कर्तृ कर्मनी जरी कर्माच्या लिंग वचनानुसार क्रियापदाचे रूप बदलत असले तरी, कर्माच्या लिंग वचनानुसार क्रियापदाचे रूप बदलत असले तरी वाक्यातला कर्ताच प्रधान असतो तेव्हा प्रधान कर्तृ कर्मणी असतो. म्हणजे आता लिहिलेले उदाहरण, कर्त्याला प्रत्यय, उदाहरण पहा म्हणजे लक्षात येईल. आता लिहिलं तर आपण रामाने आंबा खाल्ला, दुसरं उदाहरण पोलिसाने चोर पकडला, दुसरं उदाहरण लखू दादाने कौल लावला, तिसरं उदाहरण राजाने राजवाडा बांधला. चौथं उदाहरण आपण याचं पाहू. नंबर चार, आरोहीने लाडू खाल्ला, रामाने आंबा खाल्ला. कोणतंही उदाहरण, रामाने आंबा खाल्ला. आता पहा प्रधान कर्तृ कर्मणी, कारण इथं आपण कर्म बदलून नाही पाहिलं, ओळखलं कशावरून, तर कर्त्याला प्रत्येक वाक्यातला जो कर्ता आहे त्याला प्रत्यय लागलेला आहे आणि वाक्यातलं जे कर्म आहे ते प्रथमा विभक्तीमध्ये. कर्त्याला प्रत्यय, कर्म प्रथमा, क्रियापदाचा काळ भूतकाळ, ज्याचा शेवट ला ली आणि लेन होतो, साधा भूतकाळ, आणि त्यालाच म्हणतात प्रधान कर्तृ कर्म. किती उदाहरण सांगता येईल आपल्याला. शिवाजीने रायरेश्वरापुढे शपथ घेतली. काय घेतली? शपथ. कर्म आहे प्रथम विभक्ती. करता शपथ घेणारे कोण? शिवाजी. त्याला प्रत्यय लागले ने. दुसरं उदाहरण, भीष्माने अजन्म ब्रह्मचर्य पाळण्याची शपथ घेतली. काय घेतली शपथ? कोणी शपथ घेणारे? कोण? भीष्माने. कर्त्याला प्रत्यय, कर्म प्रथमा, म्हणजेच कर्मनी प्रयोग. त्याच्यात कोणता? प्रधान कर्तृ कर्मनी. सकर्मक कर्तरी वाक्यांचाच कर्मनी प्रयोग होतो. उदाहरण तिकडे पाहिलं होतं, हे उदाहरण आपण. राजा राजवाडा बांधतो, कर्तरी प्रयोग. कोणता? सकर्मक कर्तरी प्रयोग. आणि राजाने राजवाडा बांधला, कर्मनी प्रयोग. काय बदल झाला बरं? राजा, इथं लिहिलं राजाने, म्हणजेच कर्तरी प्रयोगातला कर्ता हा प्रथम विभक्तीत होता तर कर्मनी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय जोडलेला दिसाय. कर्तरी प्रयोगात क्रियापदाचा काळ वर्तमान काळ होता तर कर्मनी प्रयोगामध्ये आपल्याला क्रियापदाचा काळ भूतकाळ दिसतात. दुसरं, कर्मनी प्रयोगाचा जो दुसरा प्रकार आहे, प्रधान कर्तृ कर्मनी झाल्या गौण कर्तृ कर्मनी. या गौण कर्तृ कर्मनीचे चार प्रकार पडतात. गौण कर्तृ कर्मनी म्हणजेच कर्मनी प्रयोगात कर्म महत्वाचं असते,
करता महत्त्वाचा नसतो हा सांगणारा प्रयोग. गौण कर्तुक कर्मणी, त्याच्यातला पहिला प्रकार आपण पाहू प्राचीन कर्मणी किंवा त्याला म्हणतात पुराण कर्मणी. प्राचीन कर्मणी किंवा पुराण कर्मणी. आता प्राचीन कर्मणी कसा ओळखायचा? प्राचीन मराठी काव्यातील सकर्मक धातूला ज हा प्रत्यय जोडलेला असतो. प्राचीन मराठी काव्यातील सकर्मक धातूला ज हा प्रत्यय जोडलेला असतो. उदाहरणार्थ नळे इंद्रासी असे बोली जले, नळे इंद्रासी असे बोली जले. त्वा काय कर्म करी जे, त्वा काय कर्म करी जे लघु लेकरान, जो जो किजे परमार्थ लाहो, जो जो किजे परमार्थ लाहो. द्विजा निशिधा पासाओ मनी जेलो. प्रत्येक उदाहरणामध्ये आपल्याला दिसायला बोली जेले, करी जे, किजे असा सकर्मक धातू. सकर्मक धातूला काय जोडलेला आहे? ज हा प्रत्यय जोडलेला दिसायला. आणि म्हणून इथं प्राचीन कर्म, ज ची भाषा म्हणजेच प्राचीन कर्मणी किंवा पुराण कर्मणी असं आपण म्हणू शकतो. तिसरा प्रकार आहे शक्य कर्मणी प्रयोग. शक्य कर्मणी प्रयोग, आता प्राचीन कर्मणीच्या नंतर आपल्याला बघायचं शक्य कर्मणी. तर शक्य कर्मणी प्रयोग ओळखण्याची खूण काय? कर्म असायला पाहिजे आणि वाक्यातलं क्रियापद हे शक्य क्रियापद असायला पाहिजे. आपण शक्य क्रियापद क्रियापदाच्या प्रकारामध्ये अभ्यासलेला आहे की ज्या वाक्यातील कर्त्याला वाक्यातील क्रिया करणे शक्य आहे असे दाखविले जाते, क्रिया करण्याचं सामर्थ्य त्याच्या अंगी आहे असं दाखवलं जातं, त्याला आपण शक्य क्रियापद म्हणतो. म्हणजेच वाक्यात कर्म पाहिजे आणि शक्य क्रियापद पाहिजे. उदाहरण, आईच्याने काम करवते, आईच्याने काम करवते. माझ्याच्याने आता चालवते, माझ्याच्याने आता चालवते. त्याच्याच्याने आता पळवते, चालवते, करवते, पळवते. बाबाच्याने डोंगर चढवतो, माझ्याच्याने जीना चढवतो. रश्मीच्याने आंबट दही खावते, रश्मीच्याने आंबट दही खावते. आता या वाक्यामध्ये प्रत्येक वाक्याचं निरीक्षण जर आपण केलं तर आपल्या असं लक्षात येईल, आईच्याने काम करवते, इथं काय करवते? काम, कर्म हजर आहे. वाक्यातलं क्रियापद करवते शक्य क्रियापद, कर्म प्लस शक्य क्रियापद म्हणजे शक्य कर्म. पण दुसरं वाक्य आपण मुद्दामून या ठिकाणी लिहिलंय, आई माझ्याच्याने आता चालवते, याही वाक्यात शक्य क्रियापद आलेलं आहे पण ह्या वाक्यात कर्म नाही. म्हणून माझ्याच्याने आता चालवते हे वाक्य शक्य कर्मणीचं होऊ शकत नाही. मग ज्या वाक्यात शक्य क्रियापद आहे आणि कर्म नाही ते कुठे लिहायचं बरं? अकर्मक भावे प्रयोग. काय असेल अशा वाक्यांचा प्रयोग? अकर्म भावे. कारण याची खूण काय आहे? कर्म प्लस शक्य क्रियापद, या वाक्यात कर्मच नाही. आता दुसरं उदाहरण पाहू, इथं आपण लिहिलं बाबाच्याने, बाबाच्याने जीना चढवतो किंवा बाबाच्याने डोंगर चढवतो. काय चढवतो? डोंगर, कर्म आहे. चढवतो हे शक्य क्रियापद आहे म्हणून इथं शक्य कर्म. रश्मीच्याने आंबट दही खावते, रश्मीच्याने आंबट दही खावते. काय खावते? दही. कर्म आहे कोण्या विभक्तीत? आहे प्रथमा. म्हणून कर्म प्रथमा आणि वाक्यातलं क्रियापद शक्य क्रियापद असेल तर शक्य कर्मणी प्रयोग असतो, ही त्याची ओळखण्याची खूण आहे. तिसरा प्रकार आपण या ठिकाणी पाहू म्हणजे आपल्या लक्षात येईल, नंबर तीन प्राचीन कर्मणी, शक्य कर्मणी, त्याच्यानंतर तिसरा प्रकार आपण लिहालो समापन कर्मणी. समापन कर्मणी प्रयोग, याची ओळखण्याची खूण लक्षात राहू द्या. उन हुन अधिक झाला झाली झाले, उन हुन अधिक झाला झाली झाले. वाक्यातला कर्ता षष्ठी विभक्तीमध्ये असतो. चाचीचे किंवा झाजीजे नावाचा प्रत्यय वाक्यातल्या कर्त्याला जोडलेला असतो आणि वाक्यातलं जे क्रियापद असतंय ते संयुक्त क्रियापद असतंय आणि या संयुक्त क्रियापदावरून क्रिया समाप्तीचा बोध झालेला असतो, तिथे समापन कर्मणी प्रयोग असतो. क्रिया समाप्त झाली असं लक्षात येते. उदाहरणात पाहू म्हणजे लक्षात येईल, त्याचे आजीची गोष्ट सांगून झाली, आजीची गोष्ट सांगून झाली. त्याचे पत्र लिहून झाले, त्याचे पत्र लिहून झाले, त्याचे पत्र लिहून झाले. माझे पुस्तक वाचून झाले, माझे पुस्तक वाचून झाले.
आपण जर या तीन वाक्याचं निरीक्षण केलं आपल्या लक्षात येईल, करता चाचीचे आणि झाजीचे म्हणजे षष्टी विभक्तीचा प्रत्यय जोडलेला आहे, आणि वाक्यातलं क्रियापद सांगून झाली, लिहून झाले, वाचून झाले, संयुक्त क्रियापद, धातु साधित आणि सहाय्यकारी क्रियापद यांनी मिळून बनणाऱ्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद असे म्हणतात, असं आपण क्रियापदाच्या प्रकारामध्ये पाहिलं. म्हणून कर्त्याला षष्टी विभक्तीचा प्रत्यय जोडलेला असतो आणि संयुक्त क्रियापदावरून क्रिया समाप्त झाली आहे असा बोध होतो, आणि वाक्यात कर्म असायलाच पाहिजे कारण कर्मनी प्रयोग कर्माशिवाय होऊ शकत नाही. म्हणून कर्म असणं आवश्यक आहे, प्रत्येक वाक्यात कर्म आहे. काय सांगून झाली गोष्ट, काय लिहून झाले पत्र, काय वाचून झाले पुस्तक. म्हणून गोष्ट, पत्र आणि पुस्तक प्रत्येक वाक्यातलं कर्म प्रथम अविभक्तीत आहे. म्हणून आपण लक्षात ठेवता संयुक्त क्रियापदावरून जिथं समाप्तीचा बोध होईल तिथं समापन कर्मनी प्रयोग असतो. नेक्स्ट शेवटचा प्रकार आपण पाहू. शेवटचा प्रकार आहे नवीन कर्मनी प्रयोग. नवीन कर्मनी प्रयोग किंवा त्याचं दुसरं नाव आहे कर्म कर्तरी प्रयोग. आता पहा नवीन कर्मनी किंवा कर्म कर्तरी या प्रयोगाची सुरुवात किंवा हा प्रयोग इंग्रजीतील पॅसिव व्हॉइस प्रमाणे असतो. नवीन कर्मनी जो प्रयोग आहे तो इंग्रजीतील पॅसिव व्हॉइस प्रमाणे असतो, म्हणजेच यात कर्म सुरुवातीला आलेलं असतं आणि कर्त्याला कडून हा प्रत्यय लागलेला असतो. कर्त्याला कडून हा प्रत्यय लागलेला असतो. उदाहरण पाहू म्हणजे लक्षात येईल, चोर पोलिसाकडून पकडला गेला. चोर पोलिसाकडून पकडला गेला. आंबा रामाकडून खाल्ल्या गेला. राजवाडा राजाकडून बांधल्या गेला. गाय गुराख्याकडून बांधली गेली किंवा बांधली जाते. गाय गुराख्याकडून बांधली गेली. कर्म सुरुवातीला आहे, कर्त्याला कडून लागले कारण मूळचं वाक्य असं आहे गुराखी गाय बांधतो. गुराखी करता, गाय कर्म, बांधतो क्रियापद. उत्तर कर्तरी प्रयोग. परंतु गुराख्याकडून, गाय गुराख्याकडून बांधली गेली याचा अर्थ उत्तर आहे नवीन कर्मनी. कारण नवीन कर्मनी प्रयोगामध्ये कर्म सुरुवातीला असते आणि कर्त्याला कडून हा प्रत्यय लागलेला असतो. दुसरं एखादं उदाहरण आपण याच्यामध्ये पाहूत म्हणजे आपल्या लक्षात येईल, सर्वांना समज दिली जाईल. सर्वांना समज दिली जाईल. सभेत पत्रके वाटली गेली. सभेत पत्रके वाटली गेली. आता या दोन वाक्याचं निरीक्षण केल्यावर आपल्या असं लक्षात येईल, याही वाक्यामध्ये कडून प्रत्यय आहे पण तो कर्त्याला कडून आहे आणि कंसात आहे तो कर्ता. सर्वांना समज दिली जाईल, दिली जाणारी काय आहे समज, परंतु मनानं कशी दिली जाईल. कर्ता आहे परंतु कंसात. गुरुजी कडून सर्वांना समज दिली जाईल. आई कडून सर्वांना समज दिली जाईल. जो कोणी आहे. कर्ता महत्वाचा नसतो, कर्मनी प्रयोगात कर्म महत्वाचा असतंय. म्हणजे इथं सुद्धा कर्ता आहे पण तो अध्यायत आहे, गुप्त आहे आणि त्या कर्त्याला कडून लागले. जसं इथं न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला. न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला. या वाक्यातला कर्ता आपल्याला दिसायलाय न्यायाधीश. कारण कर्त्यालाच लागतंय कडून हा प्रत्यय. न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला. पण सभेत पत्रके वाटली गेली हे वाक्य आपल्याला नवीन कर्मनीचं वाटत नाही. काही जणांचं म्हणणं असतंय की त्याला कडून हा प्रत्यय लागलेला नाही. परंतु सभेत पत्रके वाटली गेली ती मनानं ऑटोमॅटिक कशी वाटली जाते, तर सभेत पत्रके वाटली गेली याचा अर्थ शिपायाकडून सभेत पत्रके वाटली. कोणीतरी है सभेत पत्रके वाटणारा, तो कंसामध्ये अध्यायत आहे, ते गुप्त आहे. म्हणून सभेत पत्रके वाटली गेली हे सुद्धा नवीन कर्मनी प्रयोगाचं उदाहरण आहे. अशा प्रकारे आपण कर्मनी प्रयोगाचे तब्बल 5 प्रकार अभ्यासले. पहिला प्रकार होता प्रधान कर्तृ कर्मनी, ओळखण्याची खून, कर्त्याला प्रत्यय, कर्म प्रथमा आणि क्रियापदाचा काळ साधा भूतकाळ. दुसरं पाहिलं आपण प्राचीन कर्मनी. प्राचीन मराठी काव्यातील सकर्मक धातूला ज हा प्रत्यय जोडलेला असतो. नळे इंद्रास येसे बोली जेले उदाहरण पाहिलं त्याच्यात. तिसरा होता शक्य कर्मनी, कर्म प्लस शक्य क्रियापद. आईच्याने काम करवते, रश्मीच्याने आंबट दही खावते. चौथा पाहिला आपण समापन कर्मनी, उन हुन अधिक झाला झाली. संयुक्त क्रियापदावरून क्रिया समाप्तीचा बोध होतो आणि कर्त्याला
षष्ठी भक्तीचा प्रत्यय जोडलेला असतो. आजीची गोष्ट सांगून झाली, त्याचे पत्र लिहून झाले असे उदाहरण त्याच्यात पाहिले. आणि शेवटचा प्रकार आपण पाहिला नवीन कर्मणी. नवीन कर्मणी प्रयोगाची रचना इंग्रजीतील पॅसिव व्हॉइस प्रमाणे असते. यात कर्म सुरुवातीला असते आणि कर्त्याला कडून हा प्रत्यय लागलेला असतो. न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला, रावण रामाकडून मारला गेला, चोर पोलिसाकडून पकडला गेला असे उदाहरण आपण तिथं पाहिले. आणि नवीन कर्मणी प्रयोगाची काही अपवाद पाहिले, जसे सर्वांना समज दिली जाईल, सभेत पत्रके वाटली गेली आणि वर्गात नोटीस फिरवली जाईल. या तीनही वाक्यामध्ये कडून प्रत्यय दिसत नसला तरी सुद्धा हे तीनही वाक्य नवीन कर्मणी प्रयोगाचे म्हणजेच कर्मकर्तरी प्रयोगाचे. अशा प्रकारे आपणास कर्मणी प्रयोगाचे पाच प्रकार, मुख्य प्रकार दोन आणि सगळे मिळून आपल्याला पाच प्रकार सांगता येतात. प्रयोगाचा तिसरा महत्त्वाचा प्रकार आपण पाहत आहोत भावे प्रयोग. पहिले आपण कर्तरी प्रयोगाचा अभ्यास केला, नंतर आपण कर्मणी प्रयोगाचा अभ्यास केला, आता आपण प्रयोगाचा तिसरा प्रकार अभ्यास करत आहोत, त्याचं नाव आहे भावे प्रयोग. जेव्हा कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापदाचे रूप बदलत नाही तेव्हा भावे प्रयोग होतो. कर्ता बदलला तरी क्रियापद बदलत नाही, कर्म बदललं तरी क्रियापदाचं रूप बदलत नाही तेव्हा भावे प्रयोग होतो. भावे प्रयोग ओळखण्याच्या खुणा किंवा भावे प्रयोगाचे सर्वप्रथम आपण प्रकार पाहू तीन आहे. पहिला प्रकार आहे सकर्मक भावे प्रयोग. आता कसा ओळखायचा सकर्मक भावे प्रयोग ते आपण सर्वप्रथम पाहू. सकर्मक भावे प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय जोडलेला असतो. कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय जोडलेला असतो. उदाहरणार्थ आपण उदाहरण पाहू, रामाने रावणाला मारले. रामाने रावणाला मारले, कर्त्याला प्रत्यय कर्माला प्रत्यय म्हणून भावे प्रयोग. दुसरं उदाहरण, पोलिसाने चोराला पकडले. पोलिसाने चोराला पकडले, कर्त्याला प्रत्यय कर्माला प्रत्यय. आणि भावे प्रयोगातलं जे क्रियापद आहे ते तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असते. पोलिसाने चोराला पकडले, रामाने रावणाला मारले, गुराख्याने गाईस बांधले. गुराख्याने गाईस बांधले, बघा कर्त्याला प्रत्यय कर्माला प्रत्यय. आतापर्यंत आपण बघितलं कर्ता प्रथम म्हणजे कर्तरी, फक्त कर्त्याला प्रत्यय, आणि कर्म प्रथमा म्हणजे कर्मणी. आणि आता बघायला कर्त्याला प्रत्यय आणि कर्माला प्रत्यय, जेव्हा दोघांनाही प्रत्यय जोडलेला असतो तेव्हा सकर्मक भावे प्रयोग. पर्याय नसेल तो उतरल्याचे भावे प्रयोग. कंडक्टरने प्रवाशाला विचारले. कंडक्टरने प्रवाशाला विचारले, बघा कर्त्याला प्रत्यय कर्माला प्रत्यय. आणि वाक्यातलं क्रियापद नपुसकलिंगी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी आणि एकवचनी. म्हणून या सर्व वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय जोडलेला असल्यामुळे या वाक्यातलं प्रयोग कोणता आहे तर भावे प्रयोग. त्याच्यात कोणता तर सकर्मक भावे प्रयोग. दुसरं उदाहरण द्यायची इच्छा असेल तर आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवले. आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवले. मायेने वाढवणारे आई वडील, त्यांना प्रत्यय जोडलेला आहे. मुलांना म्हणजेच कर्म कर्माला प्रत्यय जोडलेला आहे. कर्ता आणि कर्म जिथं दोघांनाही प्रत्यय जोडलेला असेल त्या ठिकाणी सकर्मक भावे प्रयोग असतो. आता दुसरा प्रयोगाचा प्रकार पाहू आपण आकर्मक भावे प्रयोग. सकर्मक भावे प्रयोगाच्या नंतर आहे आकर्मक भावे प्रयोग. सकर्मक भावे प्रयोग ओळखण्याची खूण आपल्या लक्षात आली, आता आकर्मक भावे प्रयोगाची खूण काय आहे ते पाहू आपण. आकर्मक भावे प्रयोग ओळखताना वाक्यात कर्म नसणार, मग कशावर ओळखायचा अकर्मक भावे प्रयोग? तर कर्त्याला असणार प्रत्यय, कर्त्याला प्रत्यय जोडलेला असतो. आणि वाक्यातलं जे क्रियापद आहे ते विद्यार्थी किंवा शक्यतार्थी असते, म्हणजेच शक्य क्रियापद किंवा विद्यार्थी क्रियापदाचा वापर असतो. विद्यार्थी क्रियापदाचा अभ्यास वाविवेन शेवट होणार क्रियापद पाहिलेले आपण. शक्य क्रियापद चालवते पळवते बसवते अशा पद्धतीनं. मग उदाहरण पाहू म्हणजे लक्षात येईल, सर्वांनी मनसोक्त हसावे. सर्वांनी मनसोक्त हसावे. आता हे वाक्य दिलं त्याच्यात काय कर्तरी प्रयोग म्हणेल का कोणी? कोणीच म्हणणार नाही, कारण कर्तरी प्रयोगात कर्ता प्रथम असतो. या वाक्यातला कर्ता प्रथम आहे का? नाही, म्हणून कर्तरी नाही.
कर्मनी प्रयोग बनाव तो वाक्यामध्ये कर्मच नाही या, कारण मनसोक्त हसणारी सर्वजण आहेत. काय हसतात? मनसोक्त. याचा अर्थ मनसोक्त हे कर्म नाही, आणि म्हणून कर्म नाही म्हणून कर्मनी नाही. आता कोणता उरला? भावे प्रयोग. त्याच्यात कर्म नाही म्हणून अकर्म भावे. सर्वांनी मनसोक्त असावे. बघा वाक्यातला कर्त्याला प्रत्यय आणि क्रियापद हे विद्यार्थी आहे आणि वाक्यात कर्म नाही. दुसरं, मुलांनी चांगले वागावे. मुलांनी चांगले वागावे. मुलांनी चांगले वागावे. कर्त्याला प्रत्यय आहे, क्रियापद विद्यार्थी आहे, वाक्यात कर्म नाही म्हणून अकर्मक भावे प्रयोग. तिसरं उदाहरण आपण याच्यामध्ये पाहिलं, त्यांनी आता शांत मरावे. किंवा शक्य क्रियापदाचा वापर असणारं उदाहरण पाहिलं, माझ्याच्याने आता चालवते. माझ्याच्याने आता चालवते. मग काही जणांना असं वाटेल की हे शक्य कर्मनी प्रयोग का नाही? तर शक्य कर्मनी प्रयोगाची खून काय सांगितली होती? कर्म प्लस शक्य क्रियापद. या वाक्यात शक्य क्रियापद आहे परंतु कर्म नाही म्हणून अकर्मक भावे प्रयोग. कारण ज्या वाक्यात कर्म नाही त्या वाक्यात कर्मनी कधीच असू शकत नाही. म्हणून कर्त्याला प्रत्यय, क्रियापद शक्य. त्याच्याने आता पळवते, माझ्याच्याने आता बसवते. कोणतंही उदाहरण. म्हणून कर्त्याला प्रत्यय असेल आणि कर्म विद्यार्थी किंवा शक्यतार्थी असेल, क्रियापद विद्यार्थी किंवा शक्यतार्थी असेल तर अकर्मक भावे प्रयोग असतो. तिसरा प्रयोगाचा प्रकार आहे भावे प्रयोगाचा, आणि तो आहे भाव कर्तरी प्रयोग. भाव कर्तरी प्रयोग. आता भाव कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा? या प्रयोगामधलं क्रियापद हे एकारांत असते. काही क्रियापदामधून व्यक्त होणारा भाव हाच वाक्यातला कर्ता असतो, त्याला भाव कर्तुक क्रियापद म्हणतात. आणि या प्रयोगामध्ये भाव कर्तुक क्रियापदांचा वापर असतो. उदाहरण तुम्ही पाहिलं असेल, आज सारखे गडगडते. आज सारखे गडगडते. पाच वाजण्यापूर्वीच मावळले किंवा उजाडले. आज जरा लवकरच उजाडले. आज सारखे गडगडते. त्याच्या घशात सारखे खवखवते. त्याच्या घशात खवखवते. खवखवते, कलकलते, मावळले, उजाडले. पंढरपूरला जाताना कुर्डूवाडी जवळ उजाडले. उजाडले, गडगडते, मावळले, खवखवते हे जे क्रियापद आहेत, या क्रियापदामधून व्यक्त होणारा एक भाव किंवा एक स्थिती असते आणि तीच वाक्यातल्या कर्त्याचं काम करते म्हणून त्याला भाव कर्तरी प्रयोग असं म्हणतात. कारण या क्रियापदाचा प्रकार कोणता आहे असं जर विचारलं तर उत्तर भाव कर्तुक क्रियापद, किंवा याला म्हणतात अकर्तुक क्रियापद. म्हणून क्रियापदाचे प्रकार मधला क्रियापद लक्षातच ठेवतो आपण. गडगडते, मावळले, उजाडले, सांजावले असे क्रियापद मला जिथं दिसतील त्या वाक्यातला प्रयोग हा भाव कर्तरी प्रयोग असतो. अशा प्रकारे भावे प्रयोगाचे आपल्याला तीन प्रकार सांगता येतात. पहिला सकर्मक भावे प्रयोग, ओळखण्याचे गुण कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय जोडलेला असतो. अकर्मक भावे प्रयोग, वाक्यामध्ये कर्म नसते, कर्त्याला प्रत्यय जोडलेला असतो आणि जे क्रियापद असतं ते विद्यार्थी किंवा शक्यतार्थी असते. आणि भावकर्तरी प्रयोग, भावकर्तरी प्रयोगामधलं जे क्रियापद आहे ते अकर्तुक, म्हणजे त्याला कर्त्याची गरज नाही आणि कर्माची गरज नाही, त्या क्रियापदामधून व्यक्त होणारा भाव हाच वाक्यातला कर्ता असतो. म्हणून असे क्रियापद गडगडते, खवखवते, कलकलते, मळमळते, सांजावले, उजाडले ह्या क्रियापदाचा वापर असणारी वाक्य हे भावकर्तरी प्रयोगाची उदाहरणं असतात. भावे प्रयोगातलं क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असतो. अशा प्रकारे आपणास भावे प्रयोगाचे तीनही प्रकार सांगता येतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.